नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्वाची बातमी. निवडणुकीनंतर संख्याबळावर नेतृत्वाचा निर्णय घ्यायचा असतो असं शरद पवारांनी म्हटलं. मुख्यमंत्री पदाचा चेहरा आताच जाहीर करावा असा आग्रह आवश्यक नाही. महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरील प्रश्नावर शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली. तर शरद पवारांच्या भूमिकेला नाना पटोले यांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत विचार करण्याचं आताच काही कारण नाही. निवडणुकीनंतरच्या संख्याबळावर मुख्यमंत्री पदाचा विचार अजून कशाचाच काही पत्ता नाही. बहुमत मिळेल यात शंका नाही, पण आताच काही मांडणी करण्याची आवश्यकता नाही. 1977 साली आणीबाणीनंतर निवडणूक झाली तेव्हा कुणाचंही नाव पुढे केलं गेलं नव्हतं. मतं मागताना मोरारजी देसाईंचं नाव नव्हतं, पण निकालानंतर त्यांचं नाव पुढे आलं. त्यामुळे आताच नाव जाहीर केलं पाहिजे असा आग्रह करण्याची आवश्यकता नाही. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसू, राज्याला स्थिर सरकार देऊ. नेतृत्व कोणी करायचं ही निवडणूक झाल्याच्या नंतर, संख्या असल्याच्या नंतर निर्णय घ्यायचा असतो. आज कशाचा काही फायदा नाही. अजून बहुमत आहे, बहुमत मिळेल असं वातावरण आहे, आणि त्यामुळे आत्ताच नाव जाहीर केलं पाहिजे. महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही पुढे जाणार आहे, आणि महाविकास आघाडीचा जेव्हा आपलं संख्याबळ आल्यानंतरच तिथं मुख्यमंत्र्यांचा चेहरा फायनल होईल. हे अंतर्गत चर्चेवर होईल. मुख्य गोष्ट हीच आहे, कोणी मुख्यमंत्री पदासाठी लढत नाही आहे. आम्हाला सरकार ह्यासाठी बनवायचं आहे, कारण जे महाराष्ट्र द्वेष्टे भाजपा आहे त्यांना हद्दपार करायचं. सीट शेअरिंगच्या वेळी खेचताणी होणार, त्याच्यात असं कोणी वाटून घेऊ नका की काहीतरी तुटतंय, कारण खेचताणी ही झालीच पाहिजे. नाही झाली तर कोणाची ताकद नाही आहे. प्रत्येक सीट हे प्रत्येकाने मागितलीच पाहिजे, मगच आम्ही 288 सीटवर सगळ्यांना मदत करू शकतो.